ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. एक धोरण अवलंबलं आणि शहरात आपल्या देशात सुद्धा अनेक शहरांचं उदाहरण आपल्याला देता येईल. जिथं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये टेस्टिंग झाल्या, ॲग्रेसिव्हली टेस्टिंग जिथे जिथे झाल्या, तिथे लवकर परिस्थिती नियंत्रणामध्ये आली, आटोक्यात आली. आणि तोच प्रयोग आपण आत्ता पुण्यामध्ये करतोय. याच्यामध्ये मी आपल्याला सांगेन की देशामध्ये सगळ्यात जास्त दिवसाला जर जास्त टेस्ट कोण करत असेल ते पुणे शहर करतंय. आपण नेहमीप्रमाणे जे काही स्वॅब कलेक्शन आपली सेंटर्स आहेत, खाजगी लॅब्स असतील, यांच्या माध्यमातून इथून मागे आपण स्वॅब कलेक्शन करून टेस्टिंगला देत होतो आणि त्याच्यातनं आपल्याला रिपोर्ट्स येत होते. याच्या जोडीला आता आपण अँटीजेन किट्सच्या माध्यमातून जे रॅपिड टेस्ट आहे ते सुद्धा पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलं आहे. एकूण 1,00,000 अँटीजेन किट्स आपण महापालिकेच्या माध्यमातून खरेदी केली आणि याच्यामध्ये एक फायदा आपल्याला आता निश्चित व्हायला लागला की एखादा पॉझिटिव्ह रुग्ण असल्यानंतर त्याच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये, त्याच्या लो रिस्क कॉन्टॅक्टमध्ये जी वाटतात आपल्याला, त्या लोकांना जे 2-2, 3-3 दिवस जे टेस्टिंग कॅपॅसिटीची मर्यादा आपल्याला होती, NIV ची मर्यादा असेल, ससूनची मर्यादा असेल, याच्यामध्ये साधारणपणे आपली जी क्षमता होती NIV च्या माध्यमातूनच, तर ती मर्यादित होती आणि म्हणून आपल्याला 2-2, 3-3 दिवस स्वॅब घेतल्यानंतर सुद्धा रिपोर्ट्स येत नव्हते. त्यामुळे आता या अँटीजेन जे काही टेस्टिंग आपण करतोय, जे रॅपिड टेस्टिंग करतोय, त्या माध्यमातून एक चांगला रिलीफ आपल्याला मिळाला आहे आणि त्या माध्यमातून केवळ अर्ध्या तासामध्ये संबंधित रुग्णाचा रिपोर्ट आपल्याला कळतो, त्या पॉझिटिव्ह आहे अथवा नाही आहे याचं लगेच आपल्याला निदान होतं. आणि ह्याची जोड आपण आत्ता आपल्या स्वॅब कलेक्शनला जोडली, याची जोड आपण दिली आणि आत्ता देशामध्ये सगळ्यात जास्त 7,000 ते 7,500 टेस्टिंग रोज आपण पुण्यामध्ये करतोय आणि स्वाभाविकपणे त्याच्यामुळे आपला रुग्णांचा आकडा सुद्धा वाढताना दिसतोय.